ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्तश्रोळ एकरकमी एफआरपी 2950 रुपये देणार गणपतराव पाटील. 51व्या ऊसगळीत हंगामास उत्साहात सुरुवात. श्री दत्तश्रोळ कारखान्याच्या सन 2022-23 या 51व्या ऊसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी 10:30 संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी 10 कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. सकरी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे नगरचे सरपंच माननीय चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणार आमचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि एसआयचे धाडी साहेब असतील, नरवाडू साहेब असतील, पाटील साहेब असतील आणि वेबसरी साहेब आणि इतर कंपनीचे सर्वच प्रतिनिधी आणि सर्व उपस्थित वतून सर्वांनाच खरं म्हणजे कळकळीचे स्वागत मी या ठिकाणी करतो. कारण आम्ही जे एक्सपॅन्शनचं काम घेतलं हे 3.5 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. कारण कोणालाही खात्री वाटत नव्हती की एवढ्या लवकर हे एक्सपॅन्शन पूर्ण होईल. याच्यासाठी कंपनीचे लोक असतील, व्यवसायचे लोक असतील आणि वेगवेगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्यांचे सुपरवायझर असतील आणि आमच्यातले सगळे अधिकारी आणि काम करणारे मी कामगार म्हणत नाही ते आमच्या फॅक्टरीचे आधारस्तंभ म्हणतोय, या सर्वांनी मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आज फॅक्टरी चालू केलेली आहे. या सर्वांचं मी कौतुक करतो आणि या सर्वांना मनापासून मी नमस्कार करतो. कारण इतक्या चितेनं रात्रीचा दिवस करून तरी काम करून ही फॅक्टरी आता चालू केलेली आहे. आता परत मुद्दा पत्रकार बंधूंच्या समोर एकच आहे की यावर्षी गाळीतला येणाऱ्या उसाला एक रकमी एफआरपी आम्ही 2950 रुपये देणार आहे असं मी या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी सभासदाने जो ऊस पिकवला आहे तो सगळा ऊस आमच्या कारखान्याला घालावा आणि आमचं उद्दिष्ट आहे 15 लाख टनाचं क्रशिंग करण्याच्या दृष्टीनं. आमच्या शेती खात्याचे लोक असतील, बाकीचे लोक असतील, अत्यंत शास्त्रशुद्धपणे उसामध्ये रिकवरी कशी येईल किंवा आमची रिकवरी कशी वाढेल हे बघण्याची दृष्टी देखील ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून कारखान्याने कमी खर्चात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले असून हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील अग्रेसर आहे आणि या विस्तारीकरणात टप्प्याटप्प्याने गाळप क्षमता वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने विस्तारीकरणाचे काम अल्पावधीतच अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहे. या कामी सर्व कॉन्ट्रॅक्टर यांचे सहकारी, सर्व खाते प्रमुख, कामगार बंधू यांची मोलाची साथ लाभली. सहकार चळवळ टिकली पाहिजे, सहकार चळवळ टिकली तर सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. या हंगामासाठी एक रकमी FRP रुपये 2950 देणार असून या हंगामात 15 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलं असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकारी करावे अशी विनंती केली. विस्तारीकरण कामामध्ये विविध शासकीय कार्यालय, शिरोळ नगर परिषद, ग्रामपंचायत आगर यांच्या सहित मदत केलेल्या सर्वच घटकांचे आभार मानले. यानंतर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी आभार मानले.